पर्यावरणाच्या जनजागृती नाशिकचे दोन सायकलिस्ट 1200 किलोमीटर प्रवासावर धुळ्यात पोलीस अधीक्षकांतर्फे जंगी स्वागत। नाशिक येथून दोन सायकलिस्ट यांच्यातर्फे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने नाशिक ते रतलाम मनसोर यूटर्न असा 1200 किलोमीटरचा LRM प्रवासाला सुरुवात केली आहे। सायकलिस्ट किशोर काळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस बजरंग कहाटे हे दोन्ही नाशिक सायकलिस्ट 1200 किलोमीटरचा प्रवास 90 तासात पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। शनिवारी 17 जून रोजी शेवटच्या टप्प्यात ते धुळ्याला पोहोचले होते। यावेळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी त्यांचे मुंबई आग्रा महामार्ग हॉटेल रेसिडेन्सी परिसरात जंगी स्वागत करून सत्कार केले। या नाशिक सायकलिस्टांनी आतापर्यंत 1050 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे। यावेळी त्यांचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आणि त्यांच्या टीमने जंगी स्वागत करून सत्कार केले। वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे। पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। यासह सायकलची कट्टी, पर्यावरणाची मैत्री, सायकल वाचवा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा याबाबत जनजागृती करण्यासाठी हे दोन्ही सायकलिस्ट 1200 किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहे। जास्तीत जास्त सायकलिंग करून पर्यावरण वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। रोजच्या जीवनात आपण सर्वांनी सायकलिंगचा वापर वाढविला पाहिजे। आपला आत्मविश्वास आपली सर्वात मोठी शक्ती असल्याने या जगात आपली मानवी आयुष्यात काहीच अशक्य नाही असे मनोगत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सत्कार प्रसंगी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे। यावेळी धुळेकर नागरिकांना जास्तीत जास्त सायकल वापरण्याचे देखील आवाहन केले आहे। धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट। आपले महाराष्ट्र दोन सायकल प्रेमी आज धुळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। ते माझ्या बाजूला आहेत किशोर काळे, ते नाशिक सायकल फाउंडेशनचे मेंबर आहेत, म्हणजे सायकल दुकानदार आहे शिवशक्ती सायकल्स। ते सायकल प्रेमी जे काय म्हणजे प्रॅथलन ते करतात आणि मागच्या वर्षी 14 ऑगस्टला कझाकिस्तानमध्ये हे आयरनमॅन झाले आहेत। त्याच्याबरोबर त्यांचे सात दिले होते। आमचे सहकारी पोलीसमध्येच आहेत, ते आपल्या नाशिक ग्रामीणच्या पोलीसमध्ये ते बजरंग कहाते आहेत। ह्या दोघांनी आज 1200 किलोमीटर LRM म्हणजे एकूण 1200 किलोमीटर हे नाशिकपासून एमपी गुजरात राजस्थान बॉर्डरपर्यंत जाऊन यूटर्न करून ते परत येत आहेत। आत्तापर्यंत त्यांचा 1050 किलोमीटर त्यांचा रन झालेला आहे, सायकलिंग झालेलं आहे। पुढचा शेवटचा टप्पा 150 किलोमीटर उरले आहे, ती पूर्णपणे राईड त्यांना 90 अवर्समध्ये कंप्लीट करायची आहे। आणि मला वाटतं की ते 80 तासाच्या आधी ते कंप्लीट करतील। आजचं वातावरण खूप म्हणजे मागील 3 दिवसाचं वातावरण खूप खराब आहे। गुजरातचं पण बाहेर काही वादळ चालू होतं, त्यामुळे ह्यांना हेडविंड फेस करावं लागलं। वातावरण टेम्परेचर देखील 45-48 पर्यंत होतं। अशा खडतं वातावरणात मी एवढंच घेतलं की आपण कंप्लीट करावं। त्याबद्दल मी सर्व धुळेकरांमार्फत या सर्व आपल्या सायकलिस्टचं कौतुक करतो, स्वागत करतो। हे खडतं प्रवास आहे आणि सर मी लोकांना एक आवाहन करतो की सायकलिंग हे चांगला छंद आहे, जास्त खर्चाची बाब पण नाही आहे आणि आपलं फिटनेस मेंटेन करतो। आणि बजरंग कहाते यांचं वजन होतं 87 किलो 3 महिन्यापूर्वी आणि ह्यांनी सायकलिंग करून हे वजन फक्त 83 किलो आणलं आहे। त्यांनी 1200 किलोमीटर 1500 किलोमीटर या देखील LRM केले आहेत आणि BRM पण केलं आहे। किशोर काळे साहेबांनी जवळ 9 BRM केले आहेत। BRM मध्ये आपण 200 किलोमीटर 300 किलोमीटर 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर या ठराविक वेळेत कंप्लीट करत असतात। ह्यादेखील त्यांनी कंप्लीट केलं आहे। सर्व धुळेकरांना एक दोघं उदाहरण आपल्या सरसमोर सांगत आहे की आपण देखील सायकलिंग सुरू करावं आणि सायकलिंगमुळे खूप फायदा होतो, पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत नाही, पर्यावरण सुरक्षित राहतं आणि कमी खर्चामध्ये आपल्याला आरोग्यदायी जीवन देणारे हे सायकल एक साधन आहे। लहान मुलांना देखील आपण सायकल द्यावी आणि आपण मोठ्या लोकांनी सायकल चालवावी, जेणेकरून आपण तंदुरुस्त राहू आणि धुळेकर हे फिट राहतील।